भागवत, आज मी तुम्हाला भुजंगासन कसे करायचे आणि त्याचे फायदे सांगणार आहे। सर्वप्रथम पालते झोपायचे। लहान मुलांसाठी हे आसन खूप उपयुक्त आहे। तर आपण पूर्ण भुजंगासनाचा अभ्यास करणार आहोत। तर पहिली स्थिती आहे पालते झोपणे, म्हणजेच पोटावरती झोपणे। आता आपले दोन्ही हात आपल्या छातीच्या बाजूला घ्यायचे आहेत। त्यानंतर श्वास भरत आतमध्ये ओढत मान आणि छाती डोके वर उचलायचं आहे अशा पद्धतीनं। आता हळूहळू आपले दोन्ही पाय आपल्या डोक्याला लावायचा प्रयत्न करा। खूप छान, किती सुंदर कार्तिकने पाय लावलेले आहेत। तर बघा, दुसऱ्या स्थितीमध्ये आपण पाय लावलेले आहेत। आता हळूहळू पाय खाली घ्यायचे आहेत, पाय जमिनीवरती घ्यायचे। कार्तिक, जमिनीवरती पाय घ्या। आता त्यानंतर ही दुसरी स्थिती। तिसऱ्या स्थितीला आता दोन्ही आपले मान आणि छाती खाली यायचं आहे जाग्यावर। तिसऱ्या स्थितीमध्ये श्वास सोडायचा, आता श्वास सोडत खाली यायचं, पाय जुळवायचे। हे झाली भुजंगासनाची पूर्ण क्रिया। आता आपण याचे फायदे बघूया। भुजंगासनामुळे लहान मुलांच्या शरीराची लवचिकता वाढते, त्याचबरोबर श्वासरोग कमी होतात, तसेच फुप्फुसे बलवान होण्यास मदत होते। त्याचबरोबर मोठ्या व्यक्तीने हे आसन केल्यास पाठीचे आणि कमरेचे विकार कमी होतात। तर हे आसन खूप उपयुक्त आहे, तुम्ही सर्वांनी रोज करा।